नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित पूर्व चाचणी विषय इंग्रजी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। क्वेश्चन नंबर 1, स्पीक 4 to 5 सेंटेन्सेस अबाउट एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स, 1 माय सेल्फ और थिंग्स आय कॅन डू। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेल्या कोणत्याही एका टॉपिकवरती 4 ते 5 ओळींमध्ये माहिती लिहायची आहे। आपण माय सेल्फ विषयी माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये स्वतःची माहिती भरायची आहे। तो तुम्हाला माय सेल्फ हा इसे पूर्ण करायचा आहे। क्वेश्चन नंबर 2, सिंग एनी पोएम दॅट यू हॅव लर्न इन क्लास 6। तर इयत्ता 6 मध्ये तुम्ही शिकलेली कोणतीही एक कविता तुम्हाला तुमच्या शिक्षकांना म्हणून दाखवायची आहे। तर उदाहरणासाठी आपण इथे एक पोएम पाहूया, टाइम। तुम्ही कोणतीही पोएम इथे लिहू शकता। क्वेश्चन नंबर 3, ट्रान्सलेट इन युअर मदर टंग। खाली दिलेले वाक्य तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचे आहे। 1, आय कॅन स्विम इन अ वेल, मला विहिरीत पोहता येते। 2, आय लव टू हेल्प इन द किचन, मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते। 3, कम हिअर, इकडे ये। क्वेश्चन नंबर 4, रीड द टेबल केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, 1, अ वर्ड हॅविंग आय एन जी इन इट, आन्सर चॉपिंग स्विमिंग, 2, अ वर्ड दॅट मीन्स फ्रायटन, आन्सर इज स्केअर्ड, 3, द अपोजिट ऑफ सॅडली, द आन्सर इज हॅपीली, 4, अ वर्ड दॅट मीन्स कटिंग, आंसर इज चॉपिंग। क्वेश्चन नंबर 5, रीड द फॉलोइंग पैसेज केअरफुली अँड सेज वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स। तर विद्यार्थ्यांनो, खाली दिलेला पॅसेज तुम्हाला लक्षपूर्वक रीड करायचा आहे व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स, 1, नो बर्ड लाईक टू बी शट इन अ केज, दिस सेंटेन्स इज ट्रू, 2, द नोबल मॅन वॉज रिच अँड हॅपी, दिस सेंटेन्स इज फॉल्स, 3, द नोबल मॅन डीड नॉट सेट द बर्ड फ्री, दिस सेंटेन्स इज फॉल्स। क्वेश्चन नंबर 6, डू ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन इन द ब्रॅकेट, 1, बेबी प्ल्युरल फॉर्म, याचे रूपांतर तुम्हाला अनेकवचनी करायचे आहे, आन्सर तो बेबीज, 2, दिस इज अ बॉय, आयडेंटिफाय द नाऊन, तर दिलेल्या सेंटेन्समधील नाऊन आहे बॉय, 3, विद्या लव्स हर ब्रदर, आयडेंटिफाय द प्रोनाऊन, दिलेल्या वाक्यातील तुम्हाला प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम ओळखायचे आहे, आन्सर आहे हर, 4, व्हॉट आर यू डूईंग टाईप ऑफ सेंटेन्स, तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, तर क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा क्वेश्चन्स आहे किंवा याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात। 5, राजू वर्क्स ऑन अ फार्म, आयडेंटिफाय द टेन्स, दिलेल्या वाक्याचे तुम्हाला काळ ओळखायचे आहे, तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।